देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साताऱ्यामध्ये उत्साहामध्ये सातारा हिल ऑफ मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये 1500 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता, मात्र यावेळी परदेशातील स्पर्धकांना सहभाग नोंदवता आला नाही. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सातारा जिल्हा प्रशासन आणि सातारा हिल मॅरेथॉन आयोजकांच्या वतीने सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2021 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. सकाळी 6 वाजता खासदार उदयनराजे भोसले यांनी फ्लॅग ऑफ करून स्पर्धेची सुरुवात केली. या स्पर्धेत 1500 स्पर्धकांनी भाग घेत लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या स्पर्धकांनाच यात प्रवेश देण्यात आलाय. मागील वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. दरवर्षी या स्पर्धेत विदेशी खेळाडूंचा सहभाग असतो. दक्षिण आफ्रिका, इथियोपिया या देशाचे स्पर्धक प्रथम क्रमांक पटकावतात, मात्र आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉनमुळे यंदा विदेशी धावपटूंना बंदी घालण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. नमस्कार, मी रिटायर्ड पोलीस असिस्टंट कमिशनर पोलीस मुंबई क्राईम ब्रँचहून आहे. 2012 मी वयाच्या 98 वर्षी नियतीप्रमाणे रिटायर झालो. त्यानंतर 2013 मला थोडंसं धावण्याचा छंद लागला आणि योगा आयोगाने मी पहिली हाफ मॅरेथॉन 2013 सातारा हिल हाफ मॅरेथॉन केली, माझ्या आयुष्यातली पहिली हाफ मॅरेथॉन. त्याच्यानंतर कंटिन्युअस 8 वर्ष मी ही हाफ मॅरेथॉन करत आलो आहे आणि ही 8वी वेळ आहे. तीसुद्धा योगायोगाने 2 वर्षाच्या गॅपनंतर पॅन्डेमिक सिच्युएशन नंतर मी करतो आहे. हा मोठा योगायोग आहे. थँक्यू, धन्यवाद. होतं 2021 कोरोनानंतरचं पहिलंच एडिशन असल्यामुळे त्याची शंका होती की कसं रिस्पॉन्स मिळेल, पण लोकांमध्ये चांगला उत्साह होता. रनर्स पण चांगले आलेले होते, 1500 लोक होती. आणि रनिंग करताना पण म्हणजे सगळ्यांना आम्ही चांगला सपोर्ट केला. सगळ्या लेडीजनी सगळ्यांनी अगदी वाहवा केली रसा की रोड आम्ही वॉटर स्टेशन जे होतं की चांगलं सपोर्ट ठेवलं आहे असं सगळ्या दृष्टीने आम्ही सुंदर त्यांना दिलेलं आहे सोयी. आता रनर्सच सांगतील, पण एकूण छान आम्ही इव्हेंट अरेंज केलेली आहे आज. थँक्यू. मॅरेथॉनचं 10वं पर्व आता खूप सुंदररित्या पार पडत आहे. खूप उत्साह आहे सातारा रनर्स आणि आउटस्टेशन रनर्समध्ये पण. खूप एकदम हॅसल फ्री इव्हेंट झालेली आहे. वेवस्टार्टनी इव्हेंट सुरू झाली, बरोबर 15:15. आता तुम्ही उत्साह बघताच आहे. सगळे रनर्स खूप उत्साहाने याच्यात पार कम्प्लीट करत आलेले आहेत. ऑलमोस्ट 90% रनर्सनी रेस कम्प्लीट केलेली आहे. 10% रनर्स राहिले आहेत, पण आतापर्यंत कुठली कॅज्युअल्टी न होता सोशल डिस्टन्सिसचं व्यवस्थित पालन करून अमृत महोत्सवी वर्षाच्या संलग्न करून केलेली ही इव्हेंट अतिशय छान पार पडत आहे, याचा खूप आनंद होतो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.